आज सकाळपासून कारवाई सुरू आहे सुधीर पाटकरांच्या संदर्भात ईडीची पुण्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा छापेमारी सुरू आहे आणि शिवसेनेकडून आता आरोप केला जातो की हा सत्तेचा दुरुपयोग असं आहे. नेमकी काय कारवाई चाललेली आहे याबद्दल मला माहिती नाही, परंतु एवढं निश्चितपणे सांगतो की ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आणि त्यानंतर त्या कोविड सेंटरमधला घोटाळा बाहेर आला त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कशा प्रकारे कुठलाही एक्सपिरियन्स नसलेल्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी कसं अक्षरशः खेळण्यात आलं, त्यातनं कसे मृत्यू झाले आपल्यालाही कल्पना आहे. पुण्यामध्ये तर एका पत्रकारांचाच त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्यामुळे या संदर्भातली चौकशी चालली होती. आता नेमकं त्या चौकशीत ती कुठपर्यंत पोहोचली आहे, आता या छाप्यांमध्ये काय मिळालेलं आहे हे ईडी सांगू शकेल, मला त्याची कल्पना नाही. आदित्य ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे सुजित चव्हाण यांच्या घरी सुद्धा ही छापेमारी सुरू आहे, यांचा देखील थेट कनेक्शन त्या कोविड जम्बो कोविड सेंटरशी. मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांचं कनेक्शन असेल त्यांच्याकडेच ही छापेमारी चालली असेल. पण मी पुन्हा एकदा सांगतो की या संदर्भात अधिकृत माहिती ईडी देऊ शकेल, माझ्याकडे या संदर्भातली माहिती नाहीये. सर, गीता जैन काल अधिकाऱ्याला मारहाण झाली आमदार जे आहेत त्यांच्याकडून आणि त्यावरून सुद्धा भरपूर टीका होते, तुम्ही काय सांगाल? व्हिडिओ मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. हे ठीक आहे की कधीतरी संताप होऊ शकतो, एखाद्या गोष्टीत राग अनावर होऊ शकतो, तरीही लोकप्रतिनिधींना संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत काम करणं हेच योग्य आहे असं माझं मत आहे.